स्वतंत्रता सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन फॉर लेटेस्ट अपडेट ऐसे राष्ट्र का निर्माण हे उपोषण कशासाठी आहे हो उपोषण आम्हाला परत कामाला येण्यासाठी 15 वर्ष आम्ही कामाला आहे 15 वर्ष आम्ही सगळे काम केलेत आणि आता आम्हाला त्यांनी कामावून काढलं हा म्हणजे कारण काय त्याच्यामध्ये कारण काय दाखवलं माझी अब्सेंटी पण माझ्या आईला यांनी चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळं माझ्या आईला ब्रेन स्ट्रोक आला आणि ब्रेन स्ट्रोक आल्यामुळं माझी आई तिला 3 स्ट्रोक आला 3 आयसीयू मध्ये ऍडमिट झाली आणि त्या आयसीयू मुळे मला तिच्या घरी तिला सेवा करायला अब्सेंटी राहायला लागली यांचे नवरा एक्सपायर झाला यांचा नवरा एक्सपायर झाल्यामुळे त्यांच्या मुलाला अनुकंपा जागी लावायचं होतं त्यांच्या वडिलांच्या जागी त्यामुळे त्यांच्या थोड्याफार दांड्या झाल्या अब्सेंटी झाल्या पण हे कारण नाहीये हॉस्पिटलला हॉस्पिटल प्रशासनाला युनियन नकोय युनियनला ते कायम विरोध करते 15 वर्ष झाली 2 युनियनला तोडले पण एका बी युनियनशी चर्चा केली नाही हॉस्पिटल प्रशासनाला फक्त युनियन नको युनियनच्याच लोकांना त्रास होतो जो युनियन सभासद आहे त्यांना आणि दुसऱ्या लोकांना 1400 रुपये एक्स्ट्रा टेबला खालून पैसे दिले जातात युनियन तोडायसाठी जो संविधानासाठी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय तोच या गेटच्या आतमध्ये मोडला जातो हा माझा सगळे कामगार गवाही द्यायला तयार आहे इथं हुकुमशाही आणि चुडबुद्धीचं राजकारण चाललंय तर इथं उघड उघड जातीवाद होतो म्हणजे हो एकही मॅनेजर बीसीचा नाही एसटीचा नाही सगळे जण बोलावं नाही पण सगळे एका जातीचे एकाच जातीचे ब्राह्मण जातीचे हे ब्राह्मण लॉबी बहुजनांचं शोषण करते हो बरं इथे आता या एम कॉम शिक्षण झालंय यांनी सेक्रेटरी यांनी रिसेप्शनिस्टला बी अर्ज दिला तरी सुद्धा एमपीडब्ल्यू म्हणून घेतले एक पोस्ट तयार केले त्यांनी एमपीडब्ल्यू चतुर्थी तर तुम्हाला काय पेमेंट होतं आम्हाला 16,000 रुपये आम्ही 2125 रुपयापासून चालू केले आमच्या सगळ्या कामगारांनी आता आम्हाला 16,000 रुपये पेमेंट किती वर्ष सेवा 15 वर्ष झाले 2002 पासून मी कामाला येत मॅडम किती या बी 2002 पासून आम्ही एकत्रच जॉईन झालो 15 वर्ष हो आणि त्यांच्या तुमचं काय पोस्ट आहे ते आता एमपीडब्ल्यू एकच पोस्ट ठेवली त्यांनी वॉडबॉय एमपीडब्ल्यू सगळ्या एमपीडब्ल्यू तुम्हाला मल्टीपर्पज वर्क मल्टी म्हणजे सर्व कोणाला भी कुठे भी टाकत बरं डॉक्टर किती आहे तिथे डॉक्टर नाही मी तेव्हा डॉक्टरांचा अंदाज नाही सांगतो पण डॉक्टर आपट आहे सगळ्या म्हणून 2000च्या पुढे स्टाफ पंचवीस श्रेणी कामगारांचं शोषण होते आता या एम कॉम झाल्यात 15 वर्ष झाली यांना हाऊसकीपिंग वॉर्ड यांनी यांना रिसेप्शनिस्ट भरपूर जागा भरल्या जातात आणि त्या एक माहितीच्या अधिकाऱ्यांनी एक अर्ज टाकला की काय कळलंच किती जो दरवर्षी दर महिना किती रिसेप्शनिस्ट भरतात दरवर्षी किती लोक भरतात पण आमच्या लोकांना का नाही देत ते रिसेप्शनिस्ट एखादं सुपरवायझर पद बिलिंग मॅनेजर आमच्या मध्ये कधी कुठला होऊच शकत नाही वर्ण व्यवस्थेमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही लोक शूद्र आहेत आणि शूद्रांनी ब्राह्मणाची सेवा केली पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यावर नको तर इथे मोहन भागवत आले होते मग तुमचं जर शोषण होत होत तर तुम्ही मोहन भागवतच्या विरोधात नारे का नाही लावले त्या का मोहन भागवतच्या मेन म्हणजे हे भारतरत्न लता मंगेशकरांचं हॉस्पिटल त्यामुळे त्यांनी आवाज दिला की असं वाटतं की सगळे लोक मीडियाला आम्ही 22 तारखेला आमचं उपोषणाचं निवेदन दिलं होतं 22 तारखेला पत्रकार भवनाची माझ्याकडे पावती 30 कॉप्या दिल्या होत्या तरी सुद्धा पेपरांनी छापलंच नाही का छापलं नाही मग त्यांना काय आता मागच्या वेळेस आम्ही 3 दिवस रिसेप्शनला बसलो होतो तेव्हा मी आम्हाला काहीच नाही मीडियाचा दखलच घेत नाही ना मोठं नाव आहे पण आतमध्ये जे जो मुद्दा होता गरिबांसाठी गरीब कामगारांसाठी आता इथे गरीब कामगारांनाच त्रास द्यायला लागले आम्ही 2100 रुपयापासून चालू केले आणि आता तुमचं आयुष्य लक्षात आलं तुम्हाला काढून दिलं आता दुसरं 1 रुपयाचं मेडिसिन फ्री नाही आम्हाला 1 रुपयाचं मेडिसिन फ्री नाही डायलिसिस कॅन्सर असे रोग फ्री नाही बरं पहिली गोष्ट आहे की तुमची इथे युनियन नाही त्याच्यामुळे आहे आमची पण त्या युनियनला मोडत्या ते युनियन आमचे 400-500 लोक होती
मुद्दामून त्यांच्याकडनं राजीनामे घ्यायचे, टॉर्चर करायचं, खोट्या कारणात लढवायचं, जातीच्या नावाने काढायचे, बिल घेतात, आधार काढा आणि सगळे पैसे भरा, त्याशिवाय पर्याय नाही. मॅनेजर म्हणतो माझ्या हातात काही नाही, दुसरा मॅनेजर म्हणतो माझ्या हातात काही नाही, नेमके यांच्या कोणाच्या हातात काय हेच कळत नाही. प्रत्येक वेळेस एकच उत्तर भेटत, ट्रस्टींची मीटिंग, ट्रस्टींची मीटिंग. मला हेच कळत नाही काय काय. बर, इथे जातीवरून उल्लेख केला जातो का? होतो. पुष्पा जाती खालच्या पातळीवर, खालच्या जातीचे तुम्ही मी चार कोण करतोय इथं जात, त्यामुळे त्यांचे सह्या घेतल्या होत्या एका कागदावर सगळ्या. मावशी काय बोलली होती? मार मांग ना, लहान मांगाच्या बायका अशाच असतात, हार मांगाच्या बायका अशाच असतात. हा सरळ सरळ तुमच्याशी जातीवाद आहे, जातीवाद आहे, आणि हे जनतेपुढे आम्ही मांडू असं म्हणणं आम्ही लोकांना दाखवू. की तुम्हाला काय जनतेला संदेश देता तुम्ही सांगू शकता? काय नाही, मेन म्हणजे कामगारांचं शोषण बंद करणं गरजेचं आहे. कामगारांना टॉर्चर, कामगारांना कामगार म्हणायला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे, कामगारांना कामगार म्हणायला पाहिजे. कामगारांना कामगार, इथं स्वातंत्र्य नाही, दीनानाथ मध्ये अजिबात स्वातंत्र्य नाही. बाकीच्या कामगारांना मला जेव्हा काढणार होते तेव्हा मला सुरेश येनपुरे त्यांनी मला सांगितलं अजून 38 जणांना काढणार जे खुल्ला बघा तिथं फोटो लावा, बाउन्सर आला बघा. मॅडम तुम्ही सांगा. आणि प्रत्येकाला एकच, प्रत्येकाला प्रत्येकाला उत्तर एकच. जर युनियनचं असेल तर त्याला एकच सजा, काढवणं, कामावणं काढून टाकणं, कामावणं काढून टाकणं, एकच सजा. हा, आणि जर तो त्यांच्या बाजूचा असेल तर त्याला काही नाही, त्याकडनं एक कागद लिहून घेणार, 100 कागद लिहून घेणार आणि ठेवणार. हो, आता आमच्या चार जणांना काढलं. आता मेन म्हणजे मुद्दा, आमच्या चार जणांना काढलंय. एक विजय देशपांडे, एक सुविधा सप्पर, एक सविता जाधव. आता ते विद्या देशपांडे आतमध्ये काम करत, विद्या देशपांडे ब्राह्मणे म्हणून आतमध्ये काम करत आणि आम्ही तिथं बाहेर. ही पेशवाई आहे. हो, यालाच पेशवाई म्हणतात. आमची आम्हाला हे मान्य नाही. आम्ही हे लेटरनी पाठवलं होतं तरी सुद्धा आमची ग्रॅज्युटी डायरेक्ट जमा केली, NFT डायरेक्ट ग्रॅज्युटी जमा केली. पैसा खर्च केला की विषय घटना, पैसे खर्च केले की विषय वाईट आहे. एक सेकंद असं चुकलं लागला तरी पण आम्हाला 4-4 दिवस सस्पेंड करतात, 2000 आणि 4,000-4,500 पगारातनं कापून घेतात, 3-4,000 पगार आता. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार. देशपांडे बाईची काय चूक होती तिच्यामुळे काढल्या पूर्ण? खूप सुट्ट्या होत्या, कधी इन्क्वायरी बसवली नाही. 1400 रुपये त्यांच्या बाजू फुल्ली फुल्ला त्रास. हा समता स्वतंत्रता. सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकन फॉर लेटेस्ट अपडेट. राष्ट्र का निर्माण.